हां नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला विशेष प्रकारचं बांधा दाखवत आहे. आणि या बांध्याची विशेषता अशी आहे की हे आहे शिवपिंडी. शिवाची पिंड, अशी पिंड तुम्ही कुठे पाहिली नसेल तर हे पिंड पाहून घ्या. याच्यामध्ये विशेष प्रकारची आकृती आहे लिंगावर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आहे बेलाचं झाड. आमच्या घरी आम्ही लावलेलं आहे. आणि या बेलाच्या झाडावर स्वतःहून एक वेल चढलेला आहे ज्याचं नाव आहे शिवलिंगी. आणि शिवाला प्रिय असणारं हे बेल, हे जे दाखवत आहे मला बेलाचं झाड, बेल पान आहे, हे बेलाचं झाड आहे. आणि या बेलाच्या झाडावर शिवलिंगी नावाचा एक वेल चढलेला आहे, स्वतःहून चढला हा, ज्याचे कच्चे फळं दाखवतो तुम्हाला मी. अशा रंगाचे फळं, असे याचा हिरवेपणी असते, याच्या पांढऱ्या रेषा असतात. दोन दोनच्या जोडीमध्ये हे फळ येते आणि पिकल्यानंतर याला असा आकार येतो. याचं काय महत्त्व आहे हे जाणून घ्या. ज्या स्त्रियांना गर्भधारणा होत नाही, ज्यांचे गर्भपात वारंवार होतो, हे पासाकडे याच्यावर चढलेलं आहे. आणि स्वतःहून चढला हा वेल, हा काही लावलेला नाही आहे, पण याचा सहारा मिळाल्यामुळे हे बेलावर चढलो. हे बघा, हे बेल. तर हा असा अनोखा संगम आहे, त्रिवेणी संगम याले म्हणू, की खाली शिवपिंड, त्याच्या बाजूला हे बेलाचं झाड, आणि बेलाच्या झाडावर शिवलिंगीचा वेल गेला. आता आपण हे पाहूया की शिवलिंगी याला का म्हणतात. तर याचं एक कुदरती कारण तुम्हाला दाखवतो मी. हे इथं मी काही फळं तोडलेली आहेत, तर तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी की याला शिवलिंगी असं का नाव दिलेलं आहे. हे पहिले बारकाईने पाहून घ्या. जशा तऱ्हेचं गर्भाशय असते तसंच हे याला सुद्धा एक गर्भ असतो. आणि त्या गर्भाशयाच्या मध्ये असं हे बी असते. पहा, एका फळामध्ये जवळपास पाच बी आहेत. पाच बिया ह्या दिसत आहेत, दोन चार नाही सहा आहेत, सहा बिया तुम्हाला दिसतात. याचं असं एक कुदरती करिश्मा याचा पाका आहे की या फळाला जेव्हा आपण या गर्भाशयाच्या थैलीमधून जेव्हा आपण बाहेर काढू, तर काढल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला शिवाची पिंड दिसेल. बघा, पा दिसत असेल, हे पा, पा हे बघा, हे बघा. बार काही पण मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. हे बघा, बार काही ना, पहा सूक्ष्म, तर तुम्हाला हे दिसेल. तर हे शिवपिंड इथे ठेवतो याच्यावर मी, त्या फळावर, आणि तुम्ही बार काही ना पहा. तर हे शिवपिंडी पहा, हे बघा, याच्यामध्ये हे जे दिसत आहे हे शिवपिंड आहे. हे शिवपिंडी आणि पुत्रजीवी, शिवलिंगीचं हे बी आणि पुत्रजीवी पहा. म्हणतात याच्यामध्ये लिंग आहे आणि आजूबाजून पिंडीचा आकार आहे. दोन्ही इकडे इकून बी असते, दोन्ही इकून बी आहे आणि इकून बी आहे, दोन्ही साईडला आहे. तर हे जे शिवलिंगी आहे, शिवलिंगी बीज आणि पुत्रजीवी, असं जर तुम्हाला बेलाच्या झाडावरचं बी जर सापडेल तर फार उत्तम. तसं जर कुठलंही काम करेल पण हे अतिउत्तम आहे. आणि याला असे पांढरे पांढरे ठिपके असतात, पिकल्यानंतर गुलाबी होते,
आणि आतमध्ये हिरवा हिरवा याच्यामध्ये बबल असतात. त्याच्यामध्ये एकामध्ये एक बी जसे जॉईंटला सहा बिया निघाल्या तर ताज्या गाईच्या दुधामध्ये ज्या गाईला लहान बछडा आहे अशा बछड्याचं गाईचं दूध आणि पुत्रजीवी आणि शिवलिंगी पुत्रजीवी आणि शिवलिंगी बीज हे दोन्ही एकत्र करून जर मासिक पाळीच्या चौथ्या दिवसापासून तुम्ही जर हे घेतलं तर सहज गर्भधारणा होणार. वारंवार गर्भपात होणे या सर्व गोष्टीसाठी गर्भाशयासंबंधी हे उत्तम आहे. आणि महादेवाचा प्रिय असणाऱ्या या वनस्पतीवर हे आलेलं आहे. तर हा व्हिडिओ पाठवा इतरांना ज्यांना त्रास असेल जन्माची गरज असेल. तर आपण या शिवाच्या पंडितच्या जवळ असणाऱ्या झाडापाशी मला हे दिसलेलं आहे. याचा उपयोग घ्या, फायदा घ्या. ज्या कोणाला हे बी पाहिजे हवं असल्यास माझ्याकडे उपलब्ध आहे जे बेलाच्या झाडावर चढलेलं आहे. याला अति मान्यता या झाडाला. आणि हे महादेवाच्या पिंडीच्या बाजूलाच हे झाड आमचं लागलेलं आहे आणि त्याच्यावर हा वेल आला. हा एक संगम आहे, त्रिवेणी संगम म्हणू याला आपण. तर या व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, इतर लोकांना पाठवा आणि कोणाला लागत असल्यास मी माझा नंबर देणार. हे बी तुम्ही तुमच्याकडे लावू शकता. सर्व वैद्य मंडळी घाली दाखवत आहे मी.